अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत जेजुरीच्या खंडेरायाला मानलं जातं. सर्व बहुजनांचं दैवत, सर्व जाती धर्माचं दैवत कुलदैवत हे बा खंडोबा देव, साक्षात शिवशंभोचा अवतार. अहो ज्याचं कुलदैवत खंडोबा आहे त्याच्या कुटुंबातलं लग्न जर झालं ना, मुलाचं असो मुलीचं असो, तर मल्हारी मार्तंडाच्या पायाची नतमस्तक होऊन नवीन संसाराची सुरुवात केली जाते. बघा त्या ठिकाणी उंच आकाशात भंडारा उधळला जातो आणि येळकोट येळकोट जे मल्हार म्हटलं जातं. बांधवांनो, जेजुरीच्या खंडेरायाच्या अनेक यात्रा असतात वर्षातून, परंतु सोमवती अमावस्येचा दिवसच वेगळा हो. सोमवती अमावस्येला लाखो लोक त्या ठिकाणी मल्हारी मार्तंडाच्या दारात येतात. बघा भंडारा उधळता टेळकोट येळकोट जय मल्हार अशा घोषणाने अखंड जेजुरी धुमधुमून गेले. आणि जेजुरीचा खंडेराया आणि माळसाबाई आपलं दैवत करामाईमध्ये अंघोळीला जातात, पालखी जाते त्या ठिकाणी. पण का जाते कराबाईमध्ये बरं? आणि सोमवती अमावस्ये एक रहस्य, आज एक त्याची कथा आहे ना आपण जाणून घेणार आहोत. आपण मल्हारी मार्तंडाचे भक्त आहात तर नक्की ऐका आपण ही कथा. मी हनुमंत पवार धारकरी, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्ट्री चॅनल. बांधवांनो, कृष्ण पक्षातील अखेरची स्थिती म्हणजेच अमावस्या, आणि सोमवारी आल्यामुळे त्यास सोमवती अमावस्या आपण म्हणतो. आपल्या हिंदू धर्मामध्ये या अमावस्येला फार महत्व आहे. बघा हे एक पर्वणी असल्याने संपूर्ण भारतात बघा अनेक तीर्थस्थानी देवी आणि देवतांना घेऊन नदीवरती स्नानास घेऊन जातात. बघा परंतु सर्व क्षेत्रापैकी, बघा सर्व देवस्थानापैकीचा जेजुरीचा हा जो सोहळा आहे सोमतीचा अक्षरशः विलोभनीय. बघा आणि याविषयी बघा धार्मिक कथा सांगितल्या जातात. आणि बांधवांनो, खंडोबा देव हा शिवशंभोचा अवतार आणि भगवान शंकराच्या डोक्यावरती बघा चंद्रकला आहे सतत. आणि अमावस्येला तर चंद्र जरी आपल्याला दिसत नसला तरी तो भगवान शिवशंकरांच्या डोक्यावरती सदैव विराजमान आहे. बघा आणि याच समजुतीने सोमवार हा भगवान शंकराचा वार म्हणून सोमवती अमावस्या खंडोबा भक्ताला सगळ्यात प्रिय असते. आणि बांधवांनो, त्याची एक कथा आहे की देव नदीलाच का अंघोळीला जातात? तर बांधवांनो, देव आणि दानव यांनी मिळून बघा समुद्र मंथन केलं आणि या समुद्र मंथनातून 14 रत्न बाहेर आली. बघा आणि या 14 रत्नापैकीच रंभा नावाची एक अप्सरा होती. बघा अतिशय सुंदर. त्या अप्सराच्या मनामध्ये इच्छा होती की भगवान शंकराने आपणास वरावे, म्हणजे लग्न करण्याची इच्छा रंभाची होती. परंतु इंद्राच्या वाट्याला आली रंभा आणि त्यामुळे रंभाची इच्छा या ठिकाणी बघा अपूर्ण राहिली. आणि नंतर बघा नारद मुनी भेटले रंभाला आणि नारद मुनीने सल्ला दिला बघा रंभाला की तू भगवान शिवशंकराची प्रार्थना कर. आणि त्यावेळेला बघा रंभानी या अप्सरेनी भगवान शिवशंकराची तपश्चर्या केली, जप केला. त्याच्यातून भगवान शिवशंकर प्रसन्न झाले आणि म्हणाले, रंभा मी जेव्हा खंडोबाचा अवतार घेईल त्यावेळी तू माझी पत्नी होशील, असा वर भगवान शिवशंकरने दिला बघा रंभेला. आणि त्यानुसार सोमवती अमावस्या याच दिवशी बघा रंभेची मनोकामना पूर्ण झाली तो दिवस होता. आणि म्हणून बघा खंडोबा आणि माळसा देवींच्या मूर्ती आहेत ना पालखीमध्ये पर्वणी स्नानाला घेऊन जातात. बघा करा नदीवर रंभाईचं सुंदर असं मंदिर आहे त्या ठिकाणी करेला, त्या ठिकाणी स्वतः जातात बघा त्या ठिकाणी खंडोबा देव. आणि बांधवांनो, ज्या वेळेला पर्वणी स्नानासाठी खंडोबा आणि माळसा यांच्या मूर्ती पालखीमध्ये ठेवून महादौरातून पालखी बाहेर पडते, लाखो लोक त्या ठिकाणी असतात, येळकोट येळकोट जय मल्हार म्हटलं जातं, धुमधुमून जातं आकाश. अहो बाणाई मंदिरापासून नंदी चौकामध्ये येते पालखी आणि त्यावेळी बघा पालखी पुढे देवाचा घोडा सामील होतो. नंदी चौकातून पालखी डावीकडे वळून अहिल्याबाई देवी चौकातून बघा गोसावी मठाकडून मल्हार गौतमेश्वर छत्री या ठिकाणी बघा विसाव्यासाठी थांबते पालखी. आणि त्यानंतर होळकर संस्थानांची बघा मानाची छोटी पालखी सोबत घेऊन हा पालखी सोहळा लेंडी ओढ्यामार्गे मशिदीकडून शिवाजी चौकातून मर्याय मंदिराजवळ विसावा घेतो बघा. आणि त्या ठिकाणी लंगर तोडला जातो. नंतर पालखी बघा दालेवाडीकडे प्रस्थान करते आणि कऱ्हा तीरावरती बघा रंभाईचं मंदिर आहे. बघा रंभाईचं त्या ठिकाणी पालखी येते आणि त्यानंतर देवाच्या मूर्तीला स्नान करण्यात बाहेर काढलं जातं. आणि तेव्हा देवाच्या मूर्तीला ज्या वेळेला बाहेर काढलं जातं त्यावेळेला एवढी झुंबड उडते भाविकांची की देवाच्या मूर्तीला हात लावायचं, देवाच्या मूर्तीवर पाणी घालायचं, लाखो लोक त्या ठिकाणी बघा. आणि नंतर बघा परतीचा प्रवास चालू होतो पालखीचा. दालेवाडीत जाते पालखी जाते बघा दालेवाडीला बाबीर भुवाजी मंदिर आहे त्या ठिकाणी शिडाची भेट देऊन पालखी बघा विसावते. तेथून पुढे फुलाई माळींच्या त्या ठिकाणी विसावायला जाते पालखी. आणि पुढे बघा त्या ठिकाणी मूर्ती ओलंडण्याचा कार्यक्रम होतो. ती ओलंडणे म्हणजे काय तर बांधवांनी ह्या भगवंताच्या मूर्त्या म्हणजे श्रींची मूर्ती आहे खंडोबा देवाची ती मोठ्या पालखीतून काढून होळकर संस्थानच्या पालखीमध्ये ठराविक अंतरासाठी ठेवल्या जातात. आणि नंतर जानुबाई मंदिरात उशिरापर्यंत पालखी थांबते बघा.
लाखो लोक पालखीवर असतात. रात्रीच्या पहिल्या प्राराला जानुबाई मंदिरातून पालखी हलते बघा. नंतर गायमुख मार्गे मारुती मंदिराजवळ नगरपेठेमध्ये येते पालखी. आणि त्यावेळेला बघा अनेक व्यापारी आपल्या हातामध्ये मशाली घेऊन मल्हारी मारतंडाच्या पालखीला उजेड दाखवतात बघा. नंतर नंदी चौकातून पायरी मार्गाला लागूनच पालखी वीरभद्र हेगडी प्रधान गणेश मंदिर पासून महाद्वारातून गडावर पालखी प्रवेश करते आणि भंडार ग्रहामध्ये मूर्ती आहेत ना स्थापित केल्या जातात त्या ठिकाणी. नंतर खांदेकरी मानकरी मंडळी देवाच्या शेतामध्ये पिकलेलं मुठभर धान्य देतात बघा. आणि त्यानंतर येळकोट येळकोट गजर असा होतो, येळकोट येळकोट जय मल्हारचा मोठा गजर होतो आणि त्या ठिकाणी सोमतीचा दिवस अशा प्रकारे बांधवांनो साजरा केला जातो की देशाच्या कानाकोपऱ्यातून बघा लोक सोमतीला येतात. कुठेही असू द्या, जो मल्हारी मारतंडाचा भक्त आहे तो सोमतीला येणार म्हणजे निश्चितच भंडारा उधळणार ही निश्चित. आणि सगळ्या त्यांच्या मनोकामना सोमती अमावस्येला बघा पूर्ण होतात. म्हणून बांधवांनो आपण नक्की जा खंडोबाला, जर नाही जमलं तर हा व्हिडिओ बाकी नक्की ऐका. असं आहे दैवत हे बघा बांधवांनो. ही जर सोमती अमावस्येची जर माहिती आपल्याला आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल घंटीचं बटन दाबा, म्हणजे असेच देवदेवतांचे व्हिडिओ आपल्यापर्यंत नक्की पोहोचतील. आणि बांधवांनो आम्हाला कमेंट म्हणून येळकोट येळकोट जय मल्हार अशी एक कमेंट नक्की द्या बघा. जय हिंद, जय महाराष्ट्र.